महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतील दादर म्हणजे शिवाजी पार्कवरती होणार आहे. गुढीपाडवा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. मराठी माणसासाठी हा मोठा उत्सव मानला जातो. याच संदर्भामध्ये महाराष्ट्रातील अनेक मनसे सैनिक मुंबईतील शिवाजी पार्कवरती राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी येणार आहेत. मी आज कुर्ल्यामध्ये कुर्ल्यातील विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. आपल्यासोबत काही मनसे सैनिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. काय वाटतं, राज ठाकरे काय बोलतील, काय सांगाल? आम्ही सर्व कलिना विधानसभेतले जेवढे पण पदाधिकारी व कार्यकर्ते, आम्ही भरपूर संख्येने राजसाहेबांचा विचार ऐकण्यासाठी दादरला शिवतीर्थावरती जात आहोत. आता साहेब काय बोलतील ते सर्वांना समजलंच, काय बोलतील काय? एकूणच गेल्या वर्षी हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला होता, यावर्षी काय विषय मांडतील तुम्हाला काय वाटतं? एक मनसे सैनिक म्हणून तुमचं काय मत? नाही, साहेबांचा विचार आता येणारी निवडणूक असेल किंवा काय विचार मांडतील ते आम्ही सगळेजण त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्या पद्धतीनं आणि हिंदुत्वाच्या विचारानं खूप माणसं मनसेशी जोडलेली आहेत आणि अजून जोडत आहेत, त्यामुळं भरपूर प्रमाणात मनसेचा आता प्रभाव वाढत आहे. कुर्ला असेल किंवा मुंबई, अख्ख्या महाराष्ट्रामधनं अख्खे मनसे सैनिक मुंबईतील दादर इकडे राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी जात आहेत, तुम्हीही निघत आहेत, काय सांगा? बरेचसे महाराष्ट्रातले सर्व हिंदुत्ववादी बांधव आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जोडत आहेत आणि शिवतीर्थावर आज गेली अनेक वर्ष राजसाहेबांचा हिंदुत्ववादी विचार आपल्याला ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने जे दोन चार प्रश्न आहेत हिंदुत्वाशी निगडीत, जसे की संभाजीनगर जे नामांतरण झालं, ही प्रथम मागणी बाळासाहेबांनंतर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी केली होती आणि ते या सरकारने, जे नवीन सरकार आलं, त्यांनी ती पूर्णत्वास नेली. तसेच इतर अजूनही बरेचसे विषय आहेत हिंदुत्वाबाबत, बोंगाचं झालाच, गेल्या वर्षी आपल्यामुळे ते पटलावर आला, तर असे अजून बरेचसे विषय साहेब आज नवीन मांडतील, पाहूया. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. राजसाहब के पास जाने, राजसाहब के इधर प्रोग्राम में जाने का मतलब एक उत्सव होता है और एक धमाल और एकदम फेस्टिवल जैसा होता है. और मेन आज के वक्त में जो महाराष्ट्र का पॉलिटिक्स का जो पोजीशन चल रहा है पूरा बिखर गया है. तो सब जैसे रेलवे के डब्बे होते हैं, पीछे आगे पीछे सब गुर गए, तो एक रेलवे इंजन की महाराष्ट्र को बहुत ज़रूरत है पॉलिटिक्स को प्रॉपर डायरेक्शन देने को, और वो हमारे राज साहब करने वाले हैं. आज हमें ये उम्मीद है पूरे महाराष्ट्र को राज साहब प्रॉपर डायरेक्शन देंगे. जय महाराष्ट्र. तुम्ही जर पाहिला, आज गुढीपाडवा आहे, राज ठाकरे यांची जाहीर सभा मुंबईतील दादर या ठिकाणी आहे. तुम्ही हे एक दृश्य बघू शकता, या दृश्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे जे बॅनर आहे, इथे बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. आज तुमच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे का? महाराष्ट्रातल्या हिंदूंचे, समाजचे, भारतातल्या हिंदूंचे एकमेव आशास्थान, सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनंतर ज्या आत्ताच्या हयातीत ठाकरे आहेत ते म्हणजे आमचे राजसाहेब ठाकरे, ज्यांच्या विधानांची आणि ज्यांच्या भाषणाची प्रत्येक शासनातल्या अधिकाऱ्यांना, प्रत्येक शासनातल्या मंत्र्यांना दखल घ्यावी लागते, असे आमचे राजसाहेब ठाकरे आहेत. आणि आज त्यांच्या मुद्द्यावर जे काही ते मुद्दे महाराष्ट्रामध्ये आजच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राजसाहेब मांडणार आहे, महाराष्ट्र सैनिकांतर्फे त्या आदेशाचे तंतोतंत पालन होणार आहे, याची आपली यामार्फत मी आपल्यापर्यंत ग्वाही देतो. तुम्ही काय संकल्प घेऊन राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी निघालेले आहात? एकूण कशा प्रकारची तयारी तुमच्या विभागाकडनं करण्यात आलेली आहे? सर्वप्रथम तर मी माननीय राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप आभारी आहे की आम्ही त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. हे संबंधित आताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे, कोण आतलं आहे, कोण बाहेरचं आहे, कोण बाहेर नाही, आतमध्ये आलं आणि आतलं बाहेर गेलेलं आहे, हे मिळून मिळून सरकार मिळवलेलं आहे. कोणीच तिथं महाराष्ट्राच्या जनतेचा कोणी प्रश्न घेत नाही. माननीय राजसाहेब ठाकरे असे एक नेतृत्व आहे जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे, जे तरुणांचा आदर्श आहे आणि जे समस्या आहे महाराष्ट्रामध्ये त्या फोकस करून त्या विभागातल्या महाराष्ट्रामधल्या ज्या समस्या आहे, बेरोजगारचा प्रश्न आहे, परत इथं ज्या होणाऱ्या ज्या व्यवसाय आहे जो इथून जो बाहेर चालला आहे, हे असे विविध मुद्दे घेऊन माननीय राजसाहेब ठाकरे आज या शिवतीर्थावर बोलणार आहेत. आणि सर्वात मोठा हा मुद्दा आहे की अरबी आणि अरबी या देशामध्ये, बाकी या मुस्लिम देशामध्ये जर भोंग्याला निर्बंध लागू शकतो तर या देशा, भारत देशामध्ये हिंदू त्याचं राज्य असून तिथं भोंगे का बंद होऊ शकत नाही?
हा प्रमुख प्रश्न हा माननीय राजसाहेब ठाकरे जनतेला सांगणार आहे. आणि जे हिंदुत्व खोटे हिंदुत्व जे बोलतात खोटे हिंदुत्व बोलून जे सत्तेवर आले आहेत त्यांनी हिंदुत्वाची एकनिष्ठ कसं राहायचं हे माननीय राजसाहेब लोकांना सांगणार आहे. एकूणच आज राज ठाकरे यांची सभा मुंबईतील दादर या शिवाजी पार्कवरती आहे. राज ठाकरे विविध मुद्द्यावर बोलतील अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी भूमिका मांडलेली आहे. मी गुणवंत धांगड, DRV न्यूज, मुंबई.